नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल. स्वागत आहे आपलं किल्लेशाही यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अशा एका गडकिल्ल्याला भेट देण्यासाठी चाललेलो आहोत. तो फलटण येथील महादेव डोंगररांगेमध्ये आहे, तो म्हणजे वारूगड किल्ला. तर आज आपल्यासोबत आहेत, मागच्या व्हिडिओला पण होते, आशिष भोसले, आणि पाठीमागे आमचा सगळ्यात जवळचा मित्र सहकारी रोहित, म्हणजेच आमचा लाडका सोन्या. तर आज आम्ही तिघं चाललेलो आहे. तर बघू कसा होतोय प्रवास. वरती गेल्यानंतर तुम्हाला गडाविषयीची सर्व माहिती देतो. फलटण क्रॉस केलेलं आहे आम्ही. आता गिरवी, आम्ही गिरवी मार्गे चाललो आहे, आता गिरवी रोडला लागलेलो आहे. तर प्रवास आमचा खूप चांगला आहे, वातावरण पण खूप छान आहे. बघू आता पाऊस वगैरे येतोय का. रेनकोट छत्री वगैरे तर काय घेऊन आलेलो नाही आम्ही. पाऊस आला तर करायचं. वारूगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आम्ही. हा पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे जो आहे हा वारूगड. माझ्यासोबत जोडीला तुम्हाला ओळख करून दिल्याप्रमाणे सोन्या आणि आशिष. इथे आम्ही गाड्या पार्क केल्यात आमच्या आणि आता वरती ट्रेकिंगला सुरुवात करतो आहे. एवढ्या सकाळ सकाळ ऊन पडले, अपेक्षा नव्हती ऊनाची, पण पडले आता काय चढावं तर लागणारच आहे. तर चला अनुभवूया हा आपला मान्सून मधला पहिला ट्रेक. पाहू शकता तुम्ही हा नजारा खूप सुंदर. फक्त ऊन पडून एवढीच एक अपेक्षा आहे आमची, कारण भयान त्रास होतोय उन्हाचा चालताना. भरपूर जण आहेत वरती. वरती पवन चक्क्या वगैरे आहेत. ही डोंगर रांग बघू शकता तुम्ही, याला महादेव डोंगर रांग असं म्हटलं जातं. फायनली आम्ही प्रवेश द्वारापाशी पोहोचलेलो आहे. हा पाहू शकता तुम्ही बुरुंच दिसतोय. आम्ही गिरवी मार्ग आल्यामुळे आम्हाला इकडून चढत वगैरे यावं लागलं. गिरवी मार्ग आल्यानंतर ना हा बुरुज लागतो आपल्याला. या बुरुजातून पुढे गेल्यानंतर ना समोरच हा एक दरवाजा दिसतोय. हा दरवाजा आत्ता सध्याला पडलेल्या अवस्थेमध्ये दिसतोय. पुढे सरळ आणि हा वरती जो किल्ला आहे तुम्ही पाहिला असेल. मी मागच्या एक दोन व्हिडिओ ज्या बनवल्या त्याच्यामध्ये मी भरपूर वेळा सांगितलं की किल्ल्यांवरती गेल्यानंतर ना प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे अशा टाकू नका, कचरा करू नका. ते आपल्या राजाची संपत्ती आहे आणि त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. त्याच्यानंतर मग आम्ही असा निर्णय घेतला की शक्य करून ज्या ज्या गाड्यांवरती जाऊ त्या त्या गाड्यांवरती आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या बॉटल्स आपण तिथून कलेक्ट करू. तर तुम्ही पहा, मी व माझे सहकारी आम्ही जेवढ्या जमतील सापडतील तेवढ्या बॉटल्स अगोदर सगळ्या कलेक्ट करून एका व्यवस्थित ठिकाणी जिथे विल्हेवाट लागू शकते त्याची तिथे आम्ही त्या टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर ना मग पुढे वरती गड पाहण्यासाठी जाणार आहोत.
तर तुम्ही पण ज्या ज्या वेळेस गडांना भेटी देण्यासाठी जाल त्या त्या वेळेस कमीत कमी तुम्हाला जेवढं शक्य आहे दोन हात आहेत आपल्याकडे, दोन्ही हातात दोन दोन बॉटल तरी मोकळ्या बसतील, तर तेवढ्या जरी बॉटल्स खाली घेऊन आला प्रत्येक वेळेस तरी पण गडावरचे सर्व पूर्ण घाण खाली आणण्यास मदत होऊ शकते. तुमचं बघून अजून दोन ते चार जण ते तसं आणू तसं करू शकतात व त्यांना पण काळजी वाटेल, थोडी लाज वाटेल की आपणच केलेली घाण आहे ही आणि आपल्यालाच खाली न्यायला काही लाज वाटायचे कारण नाही, त्यामुळे प्रत्येकजण त्यात सहभाग घेईल आणि आपले गड सुंदर स्वच्छ राहण्यास मदत होईल. मित्रांनो, भरपूर दिवसांनी ज्यावेळेस आपण घरी जातो त्यावेळेस आईला बघून जे आपल्याला समाधान होतं तेच समाधान आम्हा शिवभक्तांना ज्यावेळेस आम्ही एखाद्या गड किल्ल्यावरती जातो आणि त्यांना ज्यावेळेस गडाचा पहिला दरवाजा ज्याला प्रत्येक ठिकाणी गणेश दरवाजा म्हणून ओळखलं जातं त्या दरवाजाला भेट देतो तेव्हा आम्हाला पण तेवढंच सुख मिळतं. तर आता आम्ही या दरवाजापाशी आलेलो आहोत, इथून आमचा गडाचा प्रवास सुरू होईल. मानगंगा नदी जिथं उगम पावते तो म्हणजे सीतामाईचा डोंगर, त्या डोंगराच्या डाव्या बाजूवरती वसलेला गड म्हणजे वारूगड. साधारणपणे 3000 फूट उंचीचा हा किल्ला समजला जातो. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. हा किल्ला बांधण्याचं एक मूळ कारण म्हणजे ज्यावेळेस विजापूरवरून इकडे स्वराज्यावरती स्वाऱ्या होत होत्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी संतोषगड आणि आपला वारूगड या दोन गडांची निर्मिती केली असं म्हटलं जातं. त्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा म्हणून या गडांची उभारणी केली. हा किल्ला दोन भागात मोडला जातो, एक म्हणजे माची व दुसरा बालेकिल्ला. बालेकिल्ल्यावरून वरती जात असताना पूर्वीच्या काळी 5 दरवाजे होते पण सध्या ते दरवाजे आता राहिलेले नाहीत, त्या ठिकाणी फक्त 2 दरवाजे आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, गडावरून आपण ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस पश्चिमेच्या बाजूस आपल्याला एक पाण्याचं टाकं आढळून येतं. या टाक्याचं वैशिष्ट्य असं मानलं जातं की पांडव ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळेस त्यांनी एका रात्रीत उभं केलेलं हे टाकं असं म्हटलं जातं. हे सध्याला जे वरती बांधकाम देतं दिसतं आहे आपल्याला ते सध्या केलेलं दिसून येतं, पण जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं आपल्याला एक वेगळं दृश्य पाहायला मिळतं. हे जे दरवाजे आहेत हे पांडवांनी, हे जे छोटंसं टाकं आहे हे पांडवांनी बांधलेले टाके आहेत. हे जे दरवाजे पाहू शकता तुम्ही, असे 5 दरवाजे या पाण्याच्या टाक्याला आहेत असं म्हटलं जातं. आणि हे पाणी 12 महिने स्वच्छ पिण्यायोग्य असतं आणि अतिशय निर्मळ थंडगार पाणी आपण पाहू शकता इथे आपल्याला दिसून येतं. पांडव टाक्यापासून थोडंसं पुढं आल्यानंतर ना आपल्याला इथं एक अजून एक टाकं पाहायला मिळतं, हेच ते पाण्याचं दुसरं टाकं. गडावरून ज्यावेळेस आपण खाली येतो त्यावेळेस हे भैरवनाथाचं मंदिर लागतं. भैरवनाथाच्या मंदिराच्या बाहेरच आपल्याला ह्या विरगळी पाहायला मिळतात. तर मित्रांनो, असा होता आमचा वारूगडचा प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.